नमस्कार, ज्योतीच रेसिपीमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण हिरव्या मुगाचा चाट बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर हिरव्या मुगाचा चाट बनवण्यासाठी मी मूग 5 ते 6 तास भिजवून नंतर एक रात्रभर असे बांधून ठेवलेले होते. तुम्ही पाहू शकता मस्त असे मोड आलेले आहेत हिरव्या मुगाला. आता कढईमध्ये मी थोडंसं तेल ओतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे हे हिरवे मूग आहेत ते थोडेसे फ्राय करून घेणार आहोत. आता थोडेसे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. हिरवे मूग आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत. याच्यामुळे आपले मसल जे आहेत ते स्ट्रॉंग होण्यास मदत होते. डायबिटीज नियंत्रणात राहतो. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. गॅसची जी फ्लेम आहे ती मी मंदच ठेवलेली आहे. चवीसाठी मी एक मिरची हिरवी ठेचून घेतलेली आहे. ती आता याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. तीही आपण आता व्यवस्थित मुगामध्ये मिक्स करून घेऊयात. मस्त असे मूग फ्राय झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. खूप कमी वेळात आणि खूप पौष्टिक असा हा चाट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात. कोथिंबीर याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो गाजरही घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता. मी कांदा आणि हिरवी कोथिंबीर आहे ती घातलेली आहे. आता याच्यावरून आपण थोडीशी शेव जी आहे ती घालूया, जेणेकरून चवीला खूप छान असा हात चाट लागेल. शेव घालून घेतलेली आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये लिंबाचा रस जो आहे तो ॲड करू शकता. खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी असा हा चाट आहे. तुम्ही नक्की करून पहा. नाश्त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना मिस्टरांना करून देऊ शकता. मस्त असा चाट तयार झालेला आहे. खूप कमी वेळात तयार होतो आणि खूप पौष्टिक असा आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.